के यशोधरा पुलिस स्टेशन अंतर्गत वनदेवी चौक के समीप गुप्त जानकारी के मुताबिक क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम को एक व्यक्ति संदिग्ध अवस्था में पाया गया, जिसकी तलाशी लेने पर उसके पास से एक बंदूक बरामद हुई। आरोपी का नाम मोहम्मद आफ्ताब बताया जा रहा है, जिस पर पहले भी गुनाह दाखिल होने की जानकारी सामने आ रही है। पुलिस द्वारा मौके पर आरोपी के घर से तलाशी लेने पर आरोपी के घर से एक देसी कट्टा, मैगजीन और कुछ कारतूस बरामद किए गए हैं। आरोपी फिलहाल हिरासत में है और आगे की जाँच में पुलिस जुट गई है। काल 10 मार्चला क्राइमची टीम होती, युनिट 5ची टीम, त्यांना माहिती भेटली होती की वनदेवी चौकात एक गोपनीय माहिती भेटली होती की वनदेवी चौकात एक माणूस संशयितरित्या फिरत आहे। क्राइमची टीम यांनी तिथे सापळा लावून त्याला पकडला आणि जो संशयितरित्या जो त्यांना आरोपी भेटला त्याच्याशी त्यांनी पूछताछ केली तर त्यांनी कबुली केली की त्यांनी एक अग्निशस्त्र लपवून त्याच्या घरी ठेवलेलं आहे। आरोपीचं नाव आहे मोहम्मद आफ्ताब। आरोपीला घेऊन जे क्राईमची टीम गेली आणि त्यांचे जर घरझडती घेतली, घरझडतीमध्ये एक गावठी कट्टा त्यांना भेटला आहे, त्याच्यासोबत 2 लोखंडी मॅगझिन आणि 12 राऊंड असे क्राईमची टीम यांना भेटले आणि त्या आरोपी आणि सर्व मुद्देमाल आता पोलीस स्टेशनला जप्त आहे आणि पुढची पूछताछ कारवाई चालू आहे। सर, आरोपीच्या काही रेकॉर्ड आहे का, काय काम धंदा करते, कहां से उसने कट्टा केलं, काय का प्राथमिक जानकारी मिळाली आहे? आरोपी जे आहे तो याच्यावर पूर्वी एक सदर पोलीस स्टेशनला 2018चा एक गुन्हा आहे, 363 कलमा अंतर्गत। आरोपी सेकंड हँड गाडी दुसरे ठिकाणून विकून घेतो आणि नंतर त्यांना परत दुरुस्त करून विकतो अशा ठिकाणी काम करतो आहे। त्याच्या व्यतिरिक्त यांनी ज्याच्याकडून हा पिस्तल घेतला आहे त्याचं नाव लक्की खान म्हणून एक आरोपी आहे, त्याचा शोध आम्ही करतो आहे आणि बाकी पुढची पूछताछ आता चालू आहे आरोपीसोबत। हे जे आरोपी आहे मोहम्मद आफ्ताब याच्यावर 2018 एक सदर पोलीस स्टेशनमध्ये 363 कलमाखाली एक गुन्हा दाखल आहे। आरोपी सेकंड हँड गाडी विकून घेतो आणि त्यांना दुरुस्त करून परत विकतो असा त्याचं कार्य आहे। बाकी कुठून त्यांनी हा वेपन घेतला आहे आणि कशासाठी घेतला आहे त्याच्याबद्दल आरोपीसोबत पूछताछ आमची चालू आहे।